नमस्कार, मी संदीप कुमार अपार, उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर. आपल्या सर्वांना आवाहन करतो की उद्या आणि परवा म्हणजे दिनांक 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान आपण राबवत आहोत. मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी शहरामध्ये आपण एकाच ठिकाणी म्हणजेच मूर्तिजापूरमध्ये नगरपालिका मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळीमध्ये नगरपालिका बार्शीटाकळी येथे आपण एकाच ठिकाणी सर्व बीएलओंना बसून तिथेच मतदार नोंदणीचं अभियान आपण घेणार आहोत. तरी मूर्तिजापूर शहरातील आणि बार्शीटाकळी शहरातील नागरिकांना माझी विनंती आहे की ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये त्यांना समाविष्ट करायचं आहे त्यांनी मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी येथील नगरपालिका कार्यालयात सकाळी 10 ते 5 या कालावधीमध्ये जे बीएलओ बसलेले राहतील त्यांच्याशी संपर्क साधून आपला फॉर्म तिथे भरून देण्यात यावा. तसेच ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल माना, नंतर ग्रामपंचायत कार्यालय पिंजर, ग्रामपंचायत कार्यालय महान आणि ग्रामपंचायत कार्यालय पुरणखेड येथे सुद्धा एकाच ठिकाणी त्या गावचे बीएलओ बसून हे सगळे फॉर्म आपल्याकडून भरून घेणार आहेत. ज्यांना कुणाला मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करायचं आहे त्यांनी आपल्या कागदपत्रांसह येथे बसलेल्या बीएलओंशी उद्या संपर्क साधावा. याचबरोबर इतर भागामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी बीएलओ उद्या आणि परवा उपस्थित राहणार आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही ते पण पडताळून घ्यावं. जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल आणि आपण जर पात्र असाल तर आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावं. यामध्ये मी विशेष एक सांगू शकू इच्छितो की ज्यांचं वय हे 1 जुलै 2024 रोजी 18 वर्ष झालेलं आहे त्या प्रत्येकाला त्याचं नाव मतदार यादीमध्ये टाकता येणार आहे. आणि सर्व राजकीय पक्षांना सुद्धा मी विनंती करतो की आपण आपल्या स्तरावर जे बीएलए नेमलेले आहेत त्या बीएलएंना सुद्धा या अभियानामध्ये समाविष्ट करून घ्यावं, जेणेकरून मूर्तिजापूर मतदारसंघातील एकही पात्र मतदार हा मतदार यादीच्या बाहेर राहणार नाही आणि तो मतदानापासून वंचित राहणार नाही. धन्यवाद. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.